समाजाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग व माझे बाल मित्रांनो, आज 3 जानेवारी म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. भारतीय प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे विनम्र अभिवादन. कारण आज त्या नसत्या तर माझ्यासारख्या अनेक मुली चूल आणि मूल धरून बसल्या असत्या. ही गोष्ट नाकारता येणार नाही. अशा यातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडूजी नेवसे होते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले या विचारवंत व्यक्तीशी झाला. जेव्हा त्यांचा विवाह झाला तेव्हा त्यांना लिहिता वाचता येत नव्हते व ते अशिक्षित होत्या. पण ज्योतिरावांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले व त्यांना सुशिक्षित केले आणि स्त्रियांना त्यांनी शिक्षण द्यायला सुरुवात केली. अशा या क्रांतिज्योती व नयन ज्योती सावित्रीबाई फुले यांना माझा मानाचा मुजरा. धन्यवाद.